संकल्प ते सिद्धी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे भाग 10 अनाथाचा नाथ। आज आत्महत्या केलेल्या त्या दाम्पत्याचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता, त्यासाठी उपस्थित राहण्याचे दत्ताजीरावांनी ठरवले होते। त्यासाठी त्यांनी त्या गावातील एक दिवसाचा मुक्काम तिथे वाढवला होता। सकाळचे नेहमीचे सर्व कार्यक्रम आटपून ते दोघेही बाहेर पडले, स्मशानभूमी गाठली। परवाच्या पेक्षा गर्दी तिथे अधिक होती। रूढी परंपरेप्रमाणे रक्षा साफ करणे, तीन चार मडक्यामध्ये भरणे, बाकीची रक्षा गंगारपण करणे, मडक्यातील रक्षा जमलेल्या लोकांमध्ये फिरवणे, लोकांनी त्या मडक्यात हात लावून नमस्कार करणे, पिंडाला पाणी पाजणे, नैवेद्य ठेवणे, या गोष्टी पार पडल्या। सरपंच या विधीस उपस्थित होते, भला माणूस होता। श्रद्धांजलीपर त्यांनी भाषण केली। दूरच्या एका नातेवाईकानेही श्रद्धांजली वाहिली। आत्म्याला शांती लागो अशी प्रार्थना झाली। आम्ही जातो आमच्या गावा हा संत तुकारामांचा अभंग उपस्थितांपैकी कोणीतरी म्हटला, फुले टाकली आणि मंडळी बाजूला झाली। कावळ्यांसाठी जागा रिकामी केली। सुरुवातीला कावळा कुठे दिसेना, मग एक दोन जण आले, पण झाडावरून खाली कोणी उतरे ना। अरे त्या पुराची राखण करणार कोण, नाही का नाही? सरपंचांनी जमलेल्या सगळ्यांना साथ घातली। मी घेतो या पुराची जबाबदारी, दत्ताजीराव हात उंचावून म्हणाले। पुढे या कोण आहे ते, पिंड्याला पाया पडा, पुरानं पुराचं मी सगळं करतो म्हणा। दत्ताजीराव पिंडाजवळ गेले, नमस्कार केला। मुलाचं सगळं शिक्षण मी करतो, त्याचा सांभाळ करतो, असे त्यांचे बोलणे कुठं संपतंय? तेवढ्यात एक कावळा उतरला आणि त्याने नैवेद्य शिवला। या पोरामध्ये त्यांचा जीव अडकला होता, तो त्या भल्या माणसानं सोडवला। गर्दीतली बरीच जण म्हणाली आणि गावाकडे निघाली। सरपंचांनी मात्र दत्ताजीरावांचा शोध घेतला आणि रामराम करून पंचायतीत या असे त्यांना म्हणाले। दत्ताजीराव पंचायतीमध्ये गेले। सरपंच अगोदरच पंचायतीत येऊन बसले होते। या या बसा, खुर्चीकडे बोट करत सरपंच म्हणाले। दत्ताजीराव खुर्चीत बसले। साहेब, तुम्ही जे आज स्मशानभूमीमध्ये बोलला ते आम्हाला अगदी कोड्यात टाकणार होतं। आपण कोण, तो मुलगा आपला कोण, आपण कोठून आलात याचा काहीच पत्ता नाही आहे। तेव्हा म्हटलं तुम्हाला समक्ष बोलावूनच विचारावं, सरपंच म्हणाले। सांगतो, दत्ताजीरावांनी त्यांच्या संबंधी सर्व माहिती सांगितली, गावात कुठे मुक्कामाला आहे तेही सांगितलं। म्हणजे तुम्ही इथले नाही, तुम्ही सारखं फिरतीवर असणार, मग या मुलाला तुम्ही कसं सांभाळणार तेही सांगतो। मी या मुलाची जबाबदारी घेण्याचे सर्वांच्या साक्षीने स्मशानभूमीतच जाहीर केलंय। मी तो शब्द पाळणार आहे, मात्र त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे। त्या कोणत्या? या मुलाच्या नातेवाईकांची काही हरकत नसेल, इथं गावामध्ये तर वसतिगृह असेल आणि तेथील अधिकारी या मुलास प्रवेश देण्यास तयार असतील तर या मुलाचे पालकत्व मी घेतो। वसतिगृहातील त्याच्या राहण्या जेवणाचा, कपड्या लत्त्याचा आणि शाळेचा सर्व खर्च मी करतो। मात्र इथं तशी सुविधा नसतील तर जिथं त्या सुविधा असतील त्या गावामध्ये मी त्याची राहण्या जेवणाची आणि शिक्षणाची सोय करतो। बाहेर कशाला जायला पाहिजे साहेब, आमच्या गावात शाळा आहे, झालं तर वसतिगृह सुद्धा आहे, शिवाय पोरग सुद्धा आमच्या नजरेखाली राहील, झालं तर मग तिकडेच जाऊया, दत्ताजीराव म्हणाले। चहा तर घेऊया साहेब, सरपंच असे म्हणाला आणि शिपाई चहा घेऊन यायला एकच गाठ पडली। दोघांनी चहा घेतला आणि निघाले। मृतांचे नातेवाईक केव्हाच निघून गेले होते, बहुतेक त्यांना त्या मुलाची जबाबदारी नको असावी। मुलाला घेऊन सरपंच आणि दत्ताजीराव त्या वसतिगृहामध्ये गेले। सरपंचांना पाहताच वसतिगृह प्रमुख लगबगीने बाहेर आले, नमस्कार केला आणि त्यांना घेऊन ऑफिसमध्ये गेले। दत्ताजीरावही त्यांच्या बरोबर गेले। सगळे बसल्यानंतर सरपंचांनी वसतिगृह प्रमुखांना सर्व माहिती दिली। सुदैवाने तो मुलगा गावातल्याच प्राथमिक शाळेमध्ये पहिली शिकत होता। सरपंचांनी तिथल्या मुख्याध्यापकांनाही बोलावून घेतलं। सर्व बोलणी समक्षच झाली, अडचण काहीच नव्हती। वसतिगृह प्रमुखांनी मुलाचा प्रवेश अर्ज भरून घेतला, आवश्यक ती माहिती मुख्याध्यापकांना पुरवली। नंतर वसतिगृह प्रमुखांची पालक म्हणून दत्ताजीरावांचे नाव पत्ता लिहून घेतला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेतली। दत्ताजीरावांनी त्या मुलाच्या त्या वर्षाच्या खर्चाचा चेक लिहिला, पण तो प्रमुखाकडे देताना प्रमुख म्हणाले, क्षमा करा साहेब, चेक नको, तो वाटला नाही तर मी तुम्हाला कुठं शोधू,
मी नोकर आहे, मला समजून घ्या आणि रोख रक्कमच द्या. त्यांचे म्हणणे खरे होते. दत्ताजीरावांना ते पटले आणि त्यांनी विचारले, इथं ATM आहे का? आहे की? बाजारपेठेमध्ये आहे. दत्ताजीरावांनी लगेचच बाबूजवळ ATM कार्ड दिले आणि त्यास पैसे आणायला सांगितले. बाबू पटकन पैसे घेऊन आला. दत्ताजीरावांनी ते वसतिगृह प्रमुखाकडे दिले. मग त्यांनी त्यांना पावती दिली. सगळी कार्यालयीन पूर्तता झाल्यावर त्यांनी दत्ताजीरावांना आभाराचे पत्रही दिले आणि त्या मुलास वसतिगृहामध्ये दाखल करून घेतले. दत्ताजीरावांनीही मुलाची सर्व माहिती, शाळेची आणि वसतिगृहाची सर्व माहिती आपल्या नोटपॅडमध्ये लिहून घेतली. मग पुन्हा एकदा चहा झाला. नको म्हणत असताना सुद्धा वसतिगृह प्रमुख, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि सरपंचांनी मिळून दत्ताजीरावांचा छोटासा सत्कारही केला. दत्ताजीरावांनी त्यांना त्यांचा व बाबूचा फोन नंबर देऊन त्या मुलासंबंधी जी काही अडचण येईल ते कळवायला सांगितले. हे सर्व होईपर्यंत बराच उशीर झाला होता. मुक्काम करणं भाग होतं आणि सगळ्यांचा तसा आग्रहही होता. दत्ताजीरावांनी ते मान्य केलं. सायंकाळचं जेवण वसतिगृहामध्ये केले. सगळं आटपून ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. आज दत्ताजीरावांना एक वेगळंच समाधान वाटत होतं. रात्री झोपण्यापूर्वी बाबूला राहावले नाही. मग त्याने विचारले, सर तुम्ही एखादी गोष्ट मनात आणली की पटकन ती अंमलात आणता, मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. बाबू, यामध्ये गोष्टी दोन. एक, मी जो निर्णय घेतोय तो योग्य आहे, कुणाला त्रासाचा नाही आणि मी देतोय, कुणाचं काही घेत नाही. या सर्व गोष्टींची खात्री झाली की मग मी विलंब लावत नाही. विलंब झाला की घेतलेल्या निर्णयाला फाटे फुटतात, म्हणून तो तातडीने अंमलात आणायचा. पैशाचे म्हणशील तर आता तू माझ्याबरोबर आहेस, तुला सगळं माहीत आहे. दरमहा पेन्शन खात्यावर जमा होते आहे, आपल्या दोघांचा खर्चही फार नाही. अंथरूण पाहून पाय पसरण्याची खबरदारीही घेत आहोत आणि आपण समाजाला देण्यासाठी बाहेर पडलो आहे. दान सत्पात्री असावे याचीही काळजी घेत आहोत. तू बघतोयस ना हे सगळं? हो सर. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो. संधी माणसाला कधी आणि कुठे मिळेल, ती कोणत्या स्वरूपात येईल हे सांगता येत नाही. ती आपले दार ठोठावते. त्यावेळी आपण झोपलेलो असू किंवा ती संधी आपण ओळखू शकलो नाही तर ती निघून जाते, परत लाभत नाही. म्हणून ती पटकन पकडावी लागते. आज त्या मुलाला मदत करण्याची संधी ही तशीच संधी नाही का? आपण ती संधी घेतली नसती तसंच निघून गेलो असतो तर त्या मुलाचं काहीतरी झालं असतं. पण आपली संधी गेली असती तेव्हा लक्षात ठेवायचं. मिळालेली संधी त्वरित पकडायची आणि तिचं सोनं करायचं. पण सर, तिथं आणखीही माणसं होतीच की? हो, त्यांनाही ती संधी होती, पण त्यांना ती पकडता आली नाही. संधी ही प्रत्येकालाच मिळते. ती पकडणं, तिचं सोनं करणं हे प्रत्येकाच्या स्वभावावर व प्रयत्नांवर अवलंबून असतं. बाबू शांतपणे ऐकत होता. आणखी एक गोष्ट कर. काहीतरी आठवल्यासारखं करून बाबू म्हणाला, विचार की. सर, आजच्या श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये आत्म्याला शांती लाभू असं लोक म्हणाले. पुढं तुम्ही त्या मुलाची जबाबदारी घेतल्यावर काव्याने नैवेद्य शिवला असंही लोकांच्या बोलण्यात आलं. तुमचा यावर कितपत विश्वास आहे? बाबू, ज्याचा आपला अभ्यास नाही त्यावर आपण बोलू नये या मताचा मी आहे. आत्मा म्हणजे काय याचा माझा काहीही अभ्यास नाही, मग मी तुला काय सांगू? पण तुमचं मत तरी काय आहे? हां, माझं मत म्हणशील तर सांगतो, ते कुणाला पटेल तर कुणाला पटणार नाही. माझं तर स्पष्ट मत असं आहे की माणूस एकदा मरण पावला की संपलं, पुढं काहीच नाही. त्याला नैवेद्य देऊन तो थोडेच खाणार आहे. खाणार मग भुकेलेले कावळे. माणूस जिवंत असताना त्याच्या खाण्यापिण्याची हयगय करायची आणि तो मेल्यावर स्मशानभूमीमध्ये पिंडापुढं खाण्याचा ढीग नैवेद्य म्हणून ठेवायचा. कदाचित त्यातले काही पदार्थ तो जिवंत असताना त्याला खायला मिळाले नसतील. मी हे दृश्य अनेक ठिकाणी पाहतो आहे. पुढचे सगळे विधी तर नुसता देखावा, उगाचच त्या मृत व्यक्तीवर आपलं खूप प्रेम होतं हे दाखवण्याचं नाटक करायचं. मग काय करायचं? व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत तिच्याशी चांगलं वागावं. तिच्या आजारपणामध्ये, वृद्धापकाळामध्ये तिची होता होईल तेवढी सेवा करावी. गेल्यानंतर काही करावं वाटलं तर त्या व्यक्तीच्या नावाने आवश्यक तो दानधर्म करावा. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नाही परंतु आपल्या मनाला तरी समाधान वाटतो. पण सर, तुम्ही म्हणताय तसं फारसं कुठं आढळत नाही.
लोकांच्या रूढी परंपरांचा पगडा आहे. अनेक संत महात्म्यांनी, समाजसुधारकांनी यातली निरर्थकता सांगितली आहे. त्यांच्या आपल्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, पण विचार मात्र आचरणात आणत नाही. सर, ते तेवढं सोपं नाही. माणूस समाजामध्ये राहतो, मग समाजामध्ये चालत आलेल्या रूढी परंपरा त्याला स्वीकाराव्या लागतात. प्रवाहाप्रमाणे वाहत जावं लागतं. त्यास नातेवाईकांची, जातीची, समाजाची भीती वाटते. मग हे असंच चालू दे का? नाही नाही, बदलायला तर पाहिजेच. मग बदलाची सुरुवात स्वतःपासून करायची, म्हणजे मृत्यूनंतरचे हे सगळे विधी टाळायचे. हो, ते कसं शक्य आहे सर? शक्य आहे, पण कसं सांगा ना? त्यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे देहदान.